तहसीलदार खालापुर। हाँ बोलतोय। हाँ भाई साहेब जाधव बोलतोय, बहुजन उत्तरांचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय। त्याच्या जागरूक आपण गावातील लोकांना जे पत्रक काढलेलं आहे स्थलांतर करायचं, हॅलो, तर त्या संदर्भात बोलायचं होतं। गेल्या वर्षी तिकडे पूर झाला होता, हॅलो, आणि आता म्हणजे जवळजवळ या गोष्टीला एक वर्ष उलटून गेला, याच्यामध्ये प्रशासन एवढं दिवस झोपलं होतं काय की आता स्थलांतर करायचं पत्रक काढलं त्यांना? नाही नाही, हे बघा साहेब, हा आपण कोण बोलताय साहेब? भाई साहेब जाधव बोलतोय, बहुजन उत्तरांचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय। बर बर बर, आता विषय काय असतोय का की त्याच्यामध्ये ना आपण एकदम ऍडव्हान्स मध्ये तिथे सगळ्या विजिट वगैरे केल्या, हा, आणि उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या संबंधित यंत्रणेला आपण सूचना दिली होत्या। हा, प्रशासनाला काय सूचना द्यायच्या? हा बोला बोला बोला। कसं आहे माहितीये का की आपण सगळीकडेच दरडग्रस्त भागांमध्ये आपण नोटिसा देत असतो, त्या पद्धतीने दिलेल्या नोटिसा आहेत त्या। नाही, गेल्या वर्ष जो प्रकार झाला ते बघता, ही जी नोटीस तुम्ही पाठवून द्या, ही तुमची प्रशासनाची जबाबदारी असेल किंवा तुमची फॉर्मॅलिटी असेल, परंतु जो गेल्या वर्षा प्रकारचा काय घडला होता त्या अनुषंगाने या नोटीसला लोक घाबरत आहे, जीव मुठीत घेऊन जागतायत लोक। तुम्ही जर अचानकपणे गेल्या वर्ष केवढा मोठा प्रकार, जो काही प्रकार घडला होता पुराचा, तो तुम्ही, मला वाटतं जर तुम्ही त्यावेळी जर असाल किंवा जर नसाल तर तुम्ही तत्कालीन प्रशासन व्यवस्थे म्हणजे कोण होतं त्यांना विचारून टाका फक्त। तुम्ही काय झालंय त्याच्यामध्ये माहिती घेतली मी, काय विषय झाला होता तो, आणि त्या अनुषंगानेच आपण सगळी उपाययोजना केली। ते उपाययोजना हे ना स्थलांतरित तुम्हाला जर करायचं होतं तर काम माहिती सांगितलं पाहिजे होतं। नाही नाही नाही, तसा नाही विषय, स्थलांतरण काय आपण लगेच करत म्हणजे हे करत नसतो त्याला, समजा उद्या परिस्थिती मध्ये हे झाली। नाही म्हणजे तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सेफ राहायला बघता काय? तुम्ही प्रशासन म्हणून तुम्ही सुरक्षित राहायला बघता काय? तर उद्या काय प्रकार घडला, उद्या जर काय नैसर्गिक हानी काहीतरी घडली तर तुम्ही सुरक्षित राहायला बघता काय? अरे जर तुम्हाला सुरक्षित राहायचं होतं तर तुम्ही 5-8 महिने आधी तुम्ही नोटीस काढल्या पाहिजे होती ना। अहो साहेब, तिथे सगळ्या आपण आधी तहसीलदार अलग लक्षात, लोकांच्या भावनेशी खेळू नका। तुम्हाला जर काही प्रकार करायचा होता तर गेल्या वर्षी एवढा विपरीत आणि वाईट प्रकार घडला होता पुरांचा, लोक मरता मरता वाचली। सुदैवानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडामध्ये तिथं जीवितहानी झाली नाही, सुदैवानं जीवितहानी झाली नाही। म्हणजे तुम्ही उद्या जर काय प्रकार घडला तर आम्ही कसं सेफ, म्हणजे आम्ही सुरक्षित, आम्ही ऑलरेडी कळवलं होतं प्रशासन बरोबर एकदम सेफ। तुम्हाला जर अहो ऐका हो तहसीलदार, तुम्हाला कळवायचं होतं, तुम्ही आधी 5-6 महिने का नाही कळवलं? तुम्ही 5-6 महिने आधी नोटीस का दिलात नाही? व्हॉट इज युअर बिअर? हा तुमचा काय, हा तुमचा काय शोभ आहे? तुमचा ही काय लागू काय? लोक उद्या जर तिथल्या कुणाला काय झालं तहसीलदार, माझी धमकी समजा किंवा काय समजा, एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही। लोक घाबरत आहेत, लोक रडा लागली, कसं तुम्हाला, तुम्ही काय करता डॅमेज पणा, अक्कल आहे तुम्हाला? मला सांगा, नोटीस कुणी काढली? कुठल्या अधिकाऱ्याचा सही शिकायचा निघाली? कलेक्टरचा निघाला असेल तर कलेक्टरला बघ तुम्ही काय करायचं, कुणाच्या आदेशाने ती नोटीस निघाली मला सांगा तुम्ही। हॅलो, हा बोला बोला, कोणाच्या आदेशाने ती नोटीस निघाली? जर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या निघाले असतात तर मी बघून घेतो, मग उद्याच्या उद्या या नोटीसची मागे घ्या। तुम्हाला नोटीस द्यायच्या होत्या का आधी दिल्या पाहिजे होत्या? हे चुकीचं आहे, हे सगळं बंद झालं पाहिजे। सर्वसामान्य माणूस सहन करतो म्हणून तुम्ही प्रत्येकाला भावनेची खेळणार काय? म्हणजे जर उद्या जीवित आणि झाली तर आम्ही सेफ, आम्ही सुरक्षित, कुठला अधिकारी त्यामध्ये अडकला नाही पाहिजे। अरे जर तुम्ही प्रामाणिक होता तर तुम्ही आधी नोटीस दिल्या पाहिजे होता। हे सगळं तुम्हाला सगळ्यांना मागत पडेल। एखादं जरी चुकून जर एखादं जरी जीवित आणि झाली तर लक्षात ठेवा तुमच्या सगळ्यांची गाठ मधेशी आहे। बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो, एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही। जर माझा एक जरी जामरूक किंवा आसपासच्या ग्रामपंचायतचा एक जरी माणूस गेला ना जीवितहानीमध्ये, एकालाही सोडणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीच्या चैत्यभूमीला आम्ही स्वरून शपथ घेतो।
तुम्ही जर मी येतो सोमवार मंगळवार तिकडं मी काय बघ मला काय करायचं काय बोलायचं मी बघतो मी तिकडे आता तुम्ही लोक ओव्हर करता लोकांच्या भावनेशी खेळता अरे तुम्हाला द्यायचं होतं नोटीस 5-6 महिने का दिलात ना आधी का दिलात ना आधी का दिलात ना आधी 5-6 महिने नोटीस का फक्त तुम्ही फक्त सुरक्षित उद्या जर काय जीवितहानी झाली तर तुम्ही सुरक्षित फक्त राहणार अरे माणसात की जनावर आहात तुम्ही माणसात की जनावर आहात तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही इतरांचं जीव घ्या.